ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक अत्यंत महत्वाची अपडेट. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. काँग्रेसचे मिलिंद देवरा आज शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. मिलिंद देवरा नेमकी काय भूमिका घेणार यानंतर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे या घडीची मोठी बातमी. मनश्री पाठक आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल. मनश्री, मिलिंद देवरा यांच्या काँग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्यानं आता या बातमीवर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे की मिलिंद देवरा हे आजच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावरती शिंदे गटात ते प्रवेश करतील. फक्त मिलिंद देवराच नाही तर त्यांच्यासह मुंबईतील जवळपास 10 माजी नगरसेवक जे गेल्या निवडणुकीत निवडून आलेले होते ते काँग्रेसचे जवळपास 10 नगरसेवक सोबतच 25 पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते हे सुद्धा आज शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. दुपारी 2 वाजता हा प्रवेशचा कार्यक्रम होईल आणि त्याच्या आधी 11 वाजता सिद्धिविनायक मंदिरात मिलिंद देवरा हे सपत्नीक दर्शन घेतील आणि त्यानंतर कदाचित ते माध्यमांशी संवादही साधू शकतात. त्यामुळे एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या आधीच आता मुंबईतली लोकसभा निवडणुकीची गणितं बदलायला सुरुवात झालेली आहे. मिलिंद देवरा हा काँग्रेसचा सर्वात महत्वाचा आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून परिचित असणारा चेहरा जो आता काँग्रेसने गमावलेला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातनं खरं तर मिलिंद देवरा यांना उमेदवारी हवी होती. मात्र हा मतदारसंघ नेमका उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासाठी सोडायचा की काँग्रेसने तो लढवायचा यावरती एकमत होत नव्हतं. अखेरीस काँग्रेसने शिवसेनेसमोर म्हणजे उद्धव ठाकरेंसमोर शरणागती पत्करली अशी भावना काँग्रेसच्या एका गटात निर्माण झाली आणि त्यामध्ये मिलिंद देवरा सुद्धा होते. त्यामुळे अरविंद सावंत यांना शिवसेनेकडनं उमेदवारी दिली जाईल असं एकंदरीत चित्र तयार झालेलं होतं. काँग्रेसने माघार घेतल्याचं चित्र होतं. त्याच्यामुळेच मिलिंद देवरा हे आता लोकसभा निवडणुकीकरता हे शिंदे गटात प्रवेश करतायत. मात्र लोकसभा निवडणुकीकरता दक्षिण मुंबई मतदारसंघातनं शिंदे गटाकडनं त्यांना तिकीट मिळणार का की त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार या संदर्भात अजूनही स्पष्टता झालेली नाही. मात्र शिंदे गटात आज त्यांचा प्रवेश हा निश्चित होतोय. मनश्री, मिलिंद देवरांसारखा चेहरा शिंदे गटात गेल्यानं शिंदे गटाला काय फायदा होईल दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर? मिलिंद देवरा आणि त्यांचे दिवंगत वडील मुरली देवरा हे दीर्घकाळ काँग्रेसचे महत्वाचे आणि विश्वासू नेते राहिलेले आहेत. मिलिंद देवरा ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तो दक्षिण मुंबई मतदारसंघ हा एक उच्चभ्रू मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. हाय क्लास मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये त्यांचा चेहरा हा सुसंस्कृत राजकारणी म्हणून परिचित आहे. सगळ्यात महत्वाचं मिलिंद देवरा यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी आहे. मुरली देवरा हे ते मुंबईचे महापौर राहिलेले आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. उद्योजकांशी देवरा कुटुंब खूप जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध आहेत. एकंदरीत जर दक्षिण मुंबई मतदारसंघाचा आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की बरेचसे मोठे व्यापारी हे या मतदारसंघामध्ये आहेत आणि अनेक व्यापाऱ्यांचा सुद्धा देवरा यांना पाठिंबा आहे. आतापर्यंत मिलिंद देवरा यांनी ज्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्याच्याकडे आपण बघितलं तर ते माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातनं 4 वेळा ते विजयी झालेले आहेत. त्यामुळे 2004 मध्ये पहिल्यांदा ते काँग्रेसच्या तिकिटावरती मुंबई दक्षिण मुंबई मतदारसंघातनं लढलेले आहेत आणि जिंकून सुद्धा आलेले आहेत. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये माहिती तंत्रज्ञान जलवाहतूक मंत्रालयाचा कारभार सुद्धा त्यांनी बघितलेला आहे. त्याच्यानंतर अरविंद सावंत हे या मतदारसंघातून निवडून येणारे दुसरे मराठी खासदार ठरलेले होते. मात्र एकंदरीतच मतदारसंघातली सामाजिक कामं त्यांची बघितली तर मिलिंद देवरा यांना त्यांच्या मतदारसंघातनं मोठा पाठिंबा आहे. विशेषतः उच्चभ्रू गटाकडनं हा पाठिंबा आहे, व्यापाऱ्यांकडनं पाठिंबा आहे. मतदारसंघातला जनसंपर्क हा उत्तम आहे. जनसंपर्क यंत्रणा त्यांची स्वतःची ही देखील प्रभावी आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबिरं असतील, युवकांसाठी प्रशिक्षण शिबिरं असतील, महाविद्यालयांना भेटी देणं असेल, असे विविध सामाजिक उपक्रम ते निवडून आलेले नसताना सुद्धा करत होते. त्याच्यामुळे एक चिरपरिचित चेहरा आहे. सकारात्मक मुद्दे पारंपरिक राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण त्यांनी नेहमी करण्याचा भर दिलेला आहे. एक युवा वर्गामध्ये देखील त्यांची क्रेज आहे, अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या मुद्द्यांचा फायदा शिंदे गटाला होणार आहे आणि शिंदे गटाकडे नेमकी ज्याची कमतरता आहे ती कमतरता मिलिंद देवरा यांच्या चेहऱ्याने कदाचित इथून पुढे भरून येऊ शकेल अशी शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटते. त्याच्यामुळे शिंदे गटामध्ये त्यांचा प्रवेश हा शिंदे गटासाठी महत्वाचा आहे. मात्र त्याचवेळी विचार करायला हवा की भाजपला सुद्धा याच मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करण्यासाठी ते इच्छुक आहेत. मग लोढा असतील किंवा नार्वेकर असतील यांच्यासाठी या मतदारसंघाचा विचार भाजपकडनं केला जातोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मिलिंद देवरा यांच्या उमेदवारीवरून सुद्धा शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्तीखेच होणार नाकारता येत नाही. त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघ हा येणाऱ्या निवडणुकीकरता सर्वात महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ ठरणार आहे.
प्रतिष्ठेचा आणि तेवढाच तो चर्चेत सुद्धा राहील, कारण का आता भाजप शिंदे गट आणि त्यासोबतच ठाकरे गटाकडून दिला जाणारा उमेदवार नेमका कोण विजयी होणार याकडे लक्ष असेल. मिलिंद देवरा यांना तिकीट मिळणार का, हाही एक महत्त्वाचा प्रश्न. मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.